एसीसी मापरेलचा संघ आहे, एचईआर आंबवनेचा संघ आहे आणि या दोन संघांदरम्यान मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जॉईन होतील व्हॉइस ऑफ सफाली विठ्ठलवाडी हार्दिक जिकिनी. दोन्ही संघ दोन्ही टीम आपला 12वा खेळू आहे, तो 12वा खेळू लवकर येऊ द्यात जेणेकरून घाई करा, कारण की तुम्हाला नावं द्यायची आहेत, धावत आलं तर आणखीन छान होईल, सर्व खेळाडूचे नावं तिथे ॲड करायचे आहेत, तर बोले प्लीज घाई करा. आंबवणीचे जी नावं आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले आहेत, फक्त प्रतीक्षा आहेत ती मापरेल संघाच्या खेळाडूच्या नावांची. तर हार्दिक, दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एक युवा चषकातील मानकरी आहेत, मागच्या वर्षीचा चॅम्पियन आहेत, आणि दुसऱ्या बाजूला चर्चगेट ओव्हलच्या मैदानावरती ज्या आता स्पर्धा पार पडत आहेत त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ आहे तो केसीसी मापरेलचा संघ आहे. तर एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच, थँक्यू सो मच सर. आणि मागच्या मॅचचा हिरो मिस्टर भावेश बोर्ले, मात्र 39 धावांची एक जबरदस्त इनिंग मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये पेश केली. सध्या तरी जाऊयात सामन्याच्या दिशेने, दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये मात्र पाठवून द्यायचा आहे. एका बाजूला एस जी आर आंबवणे तर त्यांचे विपक्ष ग्रॅम्पल केसीसी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मापरल केसीसी आणि त्याचे विपक्ष एस जी आर आंबवणे हा दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मिनिटं थांबायचंय पंच. चला, सामना सुरुवात करायची आहे. स्टार्ट ऑफ द मॅच, सामना या ठिकाणी सुरुवात होते ओवर द विकेटने. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फिल्डचा संपर्क झाला नाही आहे, अवं तर चेंडूच्या स्वरूपात चेंडूची संख्या झाला आहे. पंच मात्र तेच दर्शवत आहेत, इट्स वाईट. श्रीगणेश होत असताना एक्स्ट्राच्या रूपामध्ये पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी फेकला गेलाय. एस जे आर आंबवणे आणि त्याचे विपक्ष केसीसी ब्रफल या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला पहिला चेंडू मात्र फेस करत असताना काय फटका सजवलाय लवंगन सीमारेषा पलीकडे, डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 धावा षटकार. थँक यू डिझे, ते मात्र विवेकने नक्कीच इरादे स्पष्ट करून दिलेत आपल्या संघासाठी. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत, 7 रन्स इंटू दी स्कोरकार्ड आपण पाहतोय ओवर द विकेटने. पुन्हा एकदा स्लॉक्सिपचा फटका, बॅक टू बॅक दोन षटकार, वड शॉट, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. थँक्यू डिझे. ओरपी चेंडूला ठिकाणी थारा नाही आहे आणि विवेक मात्र काय अप्रतिम फलंदाजी करतोय. जर उमेदचा जर विचार केला तर ओवर पी चेंडू मात्र फलंदाजाला देतोय आणि मात्र तोफे देतोय मात्र असं म्हणायला हरकत नाही आहे. 13 धावे फलकावरती पाहायला मिळत आहेत, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजी मार्क करतील राऊंड द विकेटने. यावेळा पुल केला जातोय 6 धावांकरिता, फ्लॅट 6 ओव्हर द मिड विकेट, षटकार. थँक यू डिझे. पहिले 3 चेंडूंवरती 3 षटकार या ठिकाणी विवेकच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावरती 90 रन स्कोरकडती लागल्या जात आहेत. पुणे शिकदा उमेश गोलंदाजी मार्क वरती, धावसंख्या आपण पाहतो 19 आकड्यावरती 90 रन स्कोरकडती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
ओ द विकेट नाही. आणि यावेळा मात्र पुणेची एकदम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शतुषक जज करतोय परंतु त्याला बीट बीट करून चेंडू मात्र निघून जाईल. वन बॉल्स ने क्लिअर होत असताना चौकार, चार धावा. थँक यू डीजे. ते मात्र नक्की सुमेशला कुठेतरी बॅकफुटला पाठवलंय पहिल्या चार चेंडूमध्ये. ओर द विकेट नाही. एवढा पुणे शिकता फटका तर नक्की चांगला आहे, परंतु काय जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी केले होते अप्रतिम. एक धाव काही रोखू शकत नाहीये. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन फलकावरती 24 आकड्यावरती 24 रन स्कोर गोड लागले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ जर आहे. त्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी कमी धावसंख्या मात्र प्रथम फलंदाजी करणारे हा संघ बळवंत होता, परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या सामन्यापासून जी सुरुवात झाली ते मात्र जबरदस्त आपण पाहू शकतायत. ओर द विकेट नाही. पुणे एकदा लॉंगेस्ट या वेळेला मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावसंघ जाऊन पोहोचते फलकावरती 30 सेकंडावरती 30 रन स्कोरकोडवरती लागले जात आहेत. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय, परंतु पहिल्या षटकामध्येच मात्र धावा या ठिकाणी लुटल्या जात आहेत. ते मात्र नक्कीच मात्र संकेत आहे ते येणाऱ्या काला पुढच्या 2 षटकांमध्ये मात्र एक मोठी टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकांचा सामना असेल, म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणात धावा मात्र उभारेल यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास मात्र नक्कीच कुठेतरी द्विगुणित झाला असेल. दोन्ही फलंदाजांनी मात्र आता खेळपट्टीचा अनुभव घेतलाय. चौकार षटकांची आतंशबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. 30 जवळ फलकावरती पाहायला मिळतायत. अतिशय पाटीलांचं सुद्धा मात्र कौतुक करावं लागणार आहे. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची स्कोरच्या माध्यमातून चूक झालेली नाहीये. अप्रतिम स्कोरिंगचं काम ते सध्या तरी हाताळतायत. सकाळच्या 17 पासून आमच्यासोबत जोडले गेलेत. दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये मंदर राऊत आपल्याला पाहायला मिळतायत. एनडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंग ते करतायत. आकाश गुणंदाजी मार्कवरती येईल. विवेक मात्र 3 षटकं त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फिल्डचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही आहे. आणि इथे मात्र विकेट मात्र गमवावा लागणार आहे. विवेकचा विकेट जातोय. फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. गॉन नाव. थँक्यू डीजे. आणि गेल्या वर्षामध्ये जेव्हा युवा चषक मात्र पार पडला गेला त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज विनायक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र चांगला अनुभव नक्कीच असणार आहे या खेळपट्टीचा, कारण गेल्याच्या वर्षामध्ये चौकार षटकारांचा धावांचा वर्षाव मात्र या खेळाडूंनी केला होता. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 सेकंडावरती 30 रन स्कोरकडे लागला जात आहे. आकाशने मात्र आपल्या संघासाठी मात्र नक्कीच पहिली सफलता प्राप्त करून दिली गेली आहे. जो घातक फलंदाज होता त्याला बाद करण्यात मात्र यश आलंय. दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय मॅन इन फॉर्म बॅट्समन आपण पाहतोय मिस्टर विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश गुणंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ओ द विकेट नाही. यावेळा मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस्टर स्टोक नक्कीच आहे. शतशक मात्र या ठिकाणी जेल सुटलाय. विनायकचा या ठिकाणी जेल सुटलाय, म्हणजे येणाऱ्या चेंडूवर कर्दन काल ठरेल का याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. धुरीने धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावरती 32 आकड्यावरती 32 रन स्कोरकडे लागले जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॅकनती विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा मात्र चौकार षटकांची आतंशबाजी करतोय का याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. ऑनसाईडला फटका तर नक्कीच चांगला आहे. चेंडू मात्र निघून जातो आहे. मिड विकेट सीमारेषा पलीकडे जाईल का तर यावेळेला मात्र चांगला बॅकअप मिळतोय. फंबलिंग नक्कीच झाला होता, परंतु बॅकअप केला जातोय. 2 धाव काय रोखू शकत नाही आहेत. सध्या तरी पहिल्या 2 चेंडूवरती मात्र सिंगल डबलवरती काम चालवतोय मिस्टर विनायक. तर प्रेक्षकांना मात्र नक्कीच आतुरता लागली असेल. घाडी टफ फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच विनायक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू फेस केलेत आणि 4 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. आकाश गुणंदाजी मार्कवरती येईल.
ओवर द विकेट नाही. यावेळेला ऑन साइडला हुक केला जातोय, चेंडू मात्र फाईन लेग मध्ये जातोय, प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एकच जाऊ मात्र या ठिकाणी मिळेल, सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. बाजूला निवृत्ती स्ट्राइक मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मोठे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि मात्र नक्कीच षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. बाजूला एस आर जी ब्रापल संघाचा जर विचार केला तर 35 वरती खेळतोय, 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. ओवर द विकेट नाही, एवढा खेळण्याचा प्रयत्न केला. उलटा बॅटची हलकी शेज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. फाईन लेग मध्ये सिंगल वरतीच मात्र समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती पाहण्यामध्ये 36 सेकंडवरती. हे षटक मात्र सक्सेसफुल राहिले आकाशासाठी, कारण एक विकेट सुद्धा मिळवलाय आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. क्षमासवी 5 चेंडूंचा खेळ झालाय, अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येईल, ओवर द विकेट नाही. यावेळेला ऑन साइडला फटका नक्कीच चांगला आहे, चेंडू मात्र निघून जातोय. मात्र चांगले अटेम्प्ट नक्कीच केले होते, रिझल्ट ड्रॉप झालाय. 2 धावा या ठिकाणी कॅल्क्युलेट, 2 धावा मात्र या ठिकाणी पळून काढला जात आहे. या दुरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. 36 सेकंडावरती 36 रन स्कोर करती लागले जात आहेत. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 2 षटकां समाप्ती अखेरीस 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. एस डी जे ए मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या नावाची आई खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडळ प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर युवा क्रीडा कमेटी मंडनगड आहे वो एक नंबर मंडळ प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर युवा क्रीडा कमेटी मंडनगड आहे वो एक नंबर. थँक यू डिझे. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 36 सेकंडावरती 36 रन स्कोर काढती लागल्या जात आहेत. मात्र विवेक बाद झाल्यानंतर धावगती कुठेतरी थांबली जाते. ते मात्र विनायक आणि निवृत्ती या 2 फलंदाजांना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरवरती जर विचार केला तर निवृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती, ओवर द विकेट नाही. ऑन साइडला स्लॉक्सिपचा फटका, वर्ड शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग ब्लास्ट, 6 धावा षटकार. थँक यू डिझे. या षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 43 सेकंडावरती 43 रन स्कोर करते लागल्या जात आहेत. 2.1 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोहन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. षटकाराने मात्र या ठिकाणी स्वागत केलंय, ओवर द विकेट नाही. यावेळा पुल केला जातोय, पुल पॉवरफुल ठरतोय का, तर येस डेफिनेटली, धमाका बिग ब्लास्ट, 6 धावा षटकार. थँक यू डिझे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, 49 सेकंडावरती 49 रन स्कोर करते लागले जात आहेत. 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र निवृत्तीच्या बॅटमध्ये येत आहेत. मात्र विवेक बाद झाल्यानंतर त्याची कमी बाजू दिलेली नाहीये मागच्या 2 चेंडूंवरती. एक मोठं लक्ष मात्र नक्कीच उभं करतील एस आर जी मापरल संघ, यात काही शंका नाहीये. रोहन गोलंदाजी मार्क वरती, ओवर द विकेट नाही. यावेळा पुणे एकदा ओवर द रोप, बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक, 3 इन अ रो, 6 धावा षटकार. थँक्यू डिझे, थँक्यू. 3 चेंडूंवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओवर द विकेट नाही. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जाईल.
चार चेंडूंवरती चार षटकार सहा धावा. सध्या मैदानाच्या आतमध्ये एक वादळाचे नाव आहे निवृत्ती, आणि दुसऱ्या बाजूला विनायक काबणकर आहेत. म्हणजे बरोबर इथून आपण पाहिलं ना, नितीजी गव्हाले आहेत, त्यांचा संघ होता मागच्या संडेला फायनलिस्ट होता या मैदानावरती. फायनलची स्पर्धा जिंकली होती त्याच्या संघामध्ये, आणि त्यामध्ये विनायक काबणकर देखील होते. इथून दुसऱ्या बाजूला निवृत्ती आहेत. निवृत्ती थांबण्याचं नाव नाही घेत. निवृत्ती एक नाही, दोन नाही, सलग चार षटकार ठोकले आहेत. धावपळीवरती धावा जर आपण पाहिला तर 63 घरामध्ये जाऊन पोहोचले बॉल. बॉलची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू दाखल संपला गेला. 2.4 चेंडू धावसंख्या धावपळीवरती 63 धावा, आणि त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 31 धावा आहेत त्या वैयक्तिक निवृत्ती या काढूच्या आहेत. म्हणजे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. जवळजवळ 5 षटकार आतापर्यंत जर विचार केला तर निवृत्तीच्या बॅटमधून आले आहेत. चांगली बॅटिंग, घनागती प्रहार मैदानाच्या आतमध्ये सध्या तो करतोय. आणि धावपळीवरती धावा जर आपण पाहिल्या तर 61 धावा आहेत. 61 वरती एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. 4 चेंडू 4 षटकार ठोकले आहेत. संधी आहे इथे 6-6. 5वा चेंडू वरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक खेळाडूने इथे आपण पाहिलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला. 2 धावा इथून मात्र घेतल्या गेल्या, आणि 2 धावेने धावसंख्या होते ते धावपळीवरती 63 धावा. हार्दिक थँक्यू सो मच सर. नवसंघ जाऊन पोहोचले फलकावरती 63 आकड्यावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 षटकार आतापर्यंत निवृत्तीच्या बॅटमन आल्यात. 33 वरती खेळतोय. 7 चेंडू फेस केल्यात, आणि यावेळेला मात्र ऑन साईडला. या षटकामधील हा 5वा षटकार. 6 धावा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 69 रन स्कोर करते लागले जात आहेत. 69 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बाजूला मात्र निवृत्ती जाऊन पोहोचतोय 39 वरती. आपल्या अर्धशतकापासून मात्र नक्कीच फक्त 11 धावा दूर आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे, कारण आजच्या दिवसातील ही हायस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळते. निवृत्ती राहतवल काय बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. 6 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमन आल्यात. अप्रतिम फलंदाजी, फक्त 4 षटकाने तो मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. तो दुसऱ्या बाजूला विनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी केतन नलावडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. स्ट्राइक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. विनायक गेल्याच्या वर्षामध्ये मात्र उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील ठराव होता. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. अवंतरच्या स्वरूपात चेंडूची सांगता झाली. स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या एकने वाढवली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 70 आकड्यावरती. 17 रन स्कोर करते लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येईल. मिस्टर केतन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र अवंतरच्या रूपामध्ये फेकला गेलाय, कारण दबाव नक्कीच असणार आहे, कारण मागच्या षटकामध्ये जवळजवळ 32 धावा खर्च केल्यात. मात्र येणारे 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च होतील याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फुटीचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एक धाव करू शकत नाहीयेत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आता मात्र मॅन इन फॉर्म बॅट्समन निवृत्ती मात्र स्ट्राइकवरती पाहायला मिळते. पुढच्या 5 चेंडूंमध्ये किती धावा ठोकेल याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. 39 वरती खेळतोय. आपल्या अर्धशतकापासून फक्त 11 धावा दूर आहे. केतन ओवर द विकेट नाही. यावेळेला मात्र सरळ बॅटने केला जातो. एफर्ट नक्कीच चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स ने क्लिअर होत असताना चौकाराकरिता गुड शॉट. 4 धावा. थँक यू डिझे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 75 आकड्यावरती. 75 रन स्कोर करते लागल्या जात आहेत. 43 धावांवरती खेळतोय वैयक्तिक निवृत्ती. आपल्या अर्धशतकापासून फक्त 7 धावा दूर. 4 चेंडूंचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. ओर द विकेट नाही. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निघून जातोय.
गलीमध्ये तत्पूर्वी एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली जाते, दुसरे धाव सिटी येत आहेत आणि दुसरी धाव मात्र पूर्ण होणार नाही आहे. विकेट सगळे फेस करण्यास भाग पडलाय. विनायकला मात्र पडदा लागणार नाही तंबूच्या असल्याला. विकेट जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. थँक्यू डिझे. तीन चेडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 76 आकड्यावरती 76 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र निघून जातोय मिड विकेट वरती. एकदा मात्र वेगाने पूर्ण केले, दुसरे धाव सिटी येत आहेत. धोक्याची घंटा मात्र स्ट्राइक इनवरती वाजलाय, परंतु फलंदाज मात्र वेळेवरती पोहोचतोय. दोन धाव या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते फलकावरती 78 रन स्कोर करती लागल्या जात आहेत. आणि निवृत्ती जाऊन पोहोचतोय स्वतः निवृत्ती मारलेला सिंगल रन 46 वर जाऊन पोहोचतोय. फक्त 4 धावांच इशू दूर आपल्या अर्धशतकापासून. ते मात्र नक्कीच फटका फसला जातोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. सर पुढची मॅच कोणाची असेल? पुढची मॅच कोणाची? ओर द विकेट नाही. यावेळा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय. लॉंग ओव्हर मध्ये तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. अर्धशतकापासून कुठेतरी नक्कीच सुकला जातोय. नाराज नक्कीच असणार आहे. वेल प्लेट निवृत्ती. मात्र 48 जाऊनची एक जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 13 चेंडूंमध्ये 48 जाऊनची एक जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. अशी धावांवरती मात्र जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच SRG राफल संघ. आणि 81 धावांचा टार्गेट समोर सेट केलं गेलंय. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुडूक बौद्धवाडी आणि त्यांचे विपक्ष सावरी DCC. या दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती करतोय जरा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कुडूक बौद्धवाडी आणि त्यांचे विपक्ष सावरी DCC या दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती करतोय जरा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कुडूक बौद्धवाडी आणि सावरी DCC या दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. अंबवणे संघाने सुंदर बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही तो हे झाला रनआउट सेकंड आउट झाला राव बरोबर नयन बेडे लवकर चला टॉस द्यायचा आहे. कुडूक बौद्धवाडी आणि त्यांचे विपक्ष संघ असेल. वेलकम नयन जी, आपलं स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी त्यांना पाहतात आणि दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहणार आहात. कुडूक बौद्धवाडी आणि सावरी DCC या दोन संघांदरम्यान मॅच होणार होता, मात्र तो शेनाले बोलाडेवाडी आणि लोकर वन ब त्याच्यानंतर होणारा सामना आहे. तो कुडूक बौद्धवाडी आणि सावरी DCC तो नंतर असणार आहेत. पण त्या अगोदर आहे तो शेनाले शेनाले बोलाडेवाडी आणि लोकर वन ब
हेलो चिक, हेलो चिक, हेलो चिक, हेलो टेस्ट, हेलो चिक, हेलो, वेलकम, स्वागत असेल पुन्हा सर्व क्रिकेट रसिकांचं. कहाणी जी मापरेलच्या माध्यमातून होती ना, पाणी पाण्याची गरज आहे, आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर पाणी घेऊन मैदानाच्या दरम्यान आपण दाखल व्हायचे. कहाणी जी मापरेलसाठी राहिली होती, जिथून कॅश सोडल्या होत्या, तीच कहाणी आंबवण्याची देखील आहेत. आंबवणे 82 बनवल्या आहेत, दुसऱ्या बाजूला कॅश ड्रॉप कराल उमेश दाडसे नाही सोडणार. एका बाजूने आपण पाहिलं उमेश आहे, दुसऱ्या बाजूने आतिश आहेत, दोन हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत, दोन एक षटकदेखील संपला गेला, 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या मध्ये विवेक कावणकर आपल्याला गोलंदाजी मार्क्स वरती पाहायला मिळतील. यानंतर होणारा मॅच आहे लोकरवन आणि शेनाले डीम. लोकरवन आणि शेनाले आपण जे 11 खेळाडू खेळणार आहेत त्यांची नावं आपण फिलअप्स करायची आहेत. प्रदीप बेर्डे सर आहेत, आपण आपल्या 11 खेळाडूची नावं द्यायची आहेत. दुसऱ्या बाजूला शेनाले, शेनाले संघाला तीच विनंती आहेत, आपल्या 11 खेळाडूची नावं आपण लाईव्ह जिथे आहे तिथून मात्र मुख्य लाईव्ह स्कोरकडे आपण द्यायचे आहेत. एक षटक देखील संपला गेला, धावा धावफलक्यावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटला करायचा आहे 83 रनचा आणि पहिल्या षटकामध्ये 82 करायचे, सॉरी टू चं टार्गेट आहे. 23 धावा धावफलकावरती लगावले गेले. अजूनही आपण विचार केला तर धावसंख्येची मात्र गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पाटला करायचा आहेत, एका बाजूला उमेश आहे, तोपर्यंत मॅच आहे नाही. आणि ज्या खेळाडूला आपण या मैदानावरती भरपूर वेळा पाहिलेत, भरपूर वेळा मैदानाच्या आतमध्ये उमेश दाडसे यांना आपण पाहिलेत बॅटिंग करताना, नेहमीच या मैदानावरती उमेशची बॅट आपण बोलताना पाहिलंय, तोच उमेश दाडसे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्न नक्कीच असणार आहे. व्यासपीठावरती पुन्हा एकदा आगमन सुधीर कराडे साहेबांचं झालंय, तर वेलकम, स्वागत असेल या दुपारच्या 17 त्यांच्या जोडीला सुधीर गायकवाड साहेबांना आपण पाहू शकतायत. संपूर्ण आयोजन कमिटीची टीम आहे, अथक मेहनत या सर्वांनी घेतली गेल्यात आयोजन कमिटीच्या माध्यमातून. पहिला बॉल इथे मात्र शरीरावरती स्पर्श झाला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, तिथून मात्र काय घडलंय, नाही एसटी पडल्यानंतर तुम्हाला एसटी उचलायची असेल, तसं नाही घडलं आणि तिथून मात्र एक धाव घेतली गेल्यात उमेश धाडसे. आणि एका बाजूला आपण पाहिला आतिश धाडसे, हे दोन खेळाडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात, धावा धावफलक्यावरती बनवले गेल्यात त्या मात्र 24 धावा. एक पूर्णांक एक षटक धावसंख्या 24 रन ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. KCC मापरेल संघाला पाटला करायचा मैदानाच्या आतमध्ये 82 धावेंचा 82 चा टार्गेट, नाही मोठं या मैदानावरती कारण की काही सांगू शकत नाहीत. क्रिकेटचा खेळ आहेत आणि क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल हे कोणी नाही सांगू शकत. आतिश दाडसे आहेत 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावा आतिश दाडसेच्या बॅटमधून आल्यात. आतिश दाडसेला आज मैदानाच्या आतमध्ये धाडसानेच बॅटिंग करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला उमेश दाडसे आहेत, गुरुंदास रेडी, लेक्समच्या बाहेर पीच झालाय, बॉल पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत, दोन हात फैलावतायत आणि अविनाश नागवेकर सर आमच्या दिशेने वळत असताना मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. धावा धावफलक्यावरती जर आपण पाहिल्या तर जाऊन पोचतात त्या मात्र 25 धावा, 25 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतायत आफ्टर 1.1 ओव्हर्स. 1.1 केस संपलाय, धावा धावफलक्यावरती 25 रेटम ओवर द विकेटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील होतायत मात्र पंच तेच सांगतायत. बॉल पडल्यानंतर 2 ते 3 गोष्टी पाहिजे असतात, एक तर इम्पॅक्ट इन लाईन, बॉल पडल्यानंतर नक्की कुठे पीच झालायत, शरीरावरती कुठे स्पर्श झालायत, ह्या 2 ते 3 गोष्टी पंचांना पाहायच्या असतात आणि खूप चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावा धावफलक्यावरती जर आपण पाहिलं तर 26 धावा पाहायला मिळतात, 26 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात आफ्टर 1.2 ओव्हर्स. या दोन चेंडूवरती आतापर्यंत दोन मोठे फटके नाही खेळू दिले विवेकने, चांगली गोलंदाजी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा मासा जाळ्यामध्ये फसू शकतोय,
यस विकेट मिळून दिली, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली. बॅट्समॅन आउट, उमेश झडसे बॅक टू डगआउट गॉन. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. थँक्यू धावपळ कबड्डी. धावा जर आपण पाहिलं तर 26 धावा पाहायला मिळतात, 1.3 षटकांचा खेळ संपलाय. 82 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत आकाश वागरे. आकाश आलात मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अक्रॉस द बॅटने खेळला गेलायत, एक धाव तिथून मात्र मिळाली. दुसऱ्या धावेसाठी नाही प्रयत्न पाहायला मिळाला, एकच धाव आल्यात. एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये ऍड होता, धावसंख्या धावपळक्यावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 27 धावा. चेंडू फेकून दिला मैदानाच्या आतमध्ये, 4 धावा धावपळक्यावरती आहेत 27. उर्वरित अजूनही विचार केला तर इथून मात्र 2 चेंडू आतापर्यंत अजून येणं बाकी असेल. काय घडेल या 2 चेंडूवरती ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. कोलबे टप्प्याचा बॉल आहे, पुन्हा त्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पहिल्या गॅपमध्ये ढकलून दिलायत, एक धाव मात्र मिळाली. एका धावीने धावसंख्या धावफलक्यावरती लगावली गेल्यात. संघाच्या एकूण धावा जर आपण पाहिलं तर धावफलक्यावरती 28 धावांवरती पोहोचल्या गेल्यात. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली, 1.5 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच असेल शेनालेचा संघ असेल, लोकर 1B संघ असणार आहेत आणि युवा चषक 2023 मधील बी गटातील तो दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक गटातून 2 संघ पुढे आल्यात, एक तर गुडेघर आणि दुसरा वेरळ, हे 2 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. आक्रमण बॉलला मात्र उडवून दिलंय, फेकून दिलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा येतो एक खणखणीत दणदणीत 6/6. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला गेला, धावा धावपळक्यावरती आपण पाहिलं जाऊन पोहोचता संघाच्या मात्र वाढल्या गेल्या त्या 23 वरती. चौथीस धावा झाल्या, 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. दोन षटक इथून समाप्त झाले, धावा धावपळक्यावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विनायक कवनकर मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाच्या वतीनं तिसरं षटक आणि निर्णायक षटक असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. विनायक कवनकर पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिल्याच बॉल वरती आक्रमण. बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेलाय, लांब जाईल का? ओ क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. बॉल मात्र 1 बाउन्स ने चौकार 4. थँक्यू. धावसंख्या 38 झाल्यात, 11 चेंडूचा काही शेष आहे आणि 11 चेंडूमध्ये 44 धावींची गरज आहे. इथून आक्रमणच करायचं आहे, म्हणजे 11 चेंडूमध्ये जवळजवळ तुम्हाला 6-7 मोठे फटकेच घ्यायचे आहेत. आक्रमण नाही केलं तर धावसंख्या मात्र नाही वाढणार. 38 धावा धावपळक्यावरती पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी विचार केला तर अजूनही इथून मात्र धावेंची गरज असणार आहे, ती मात्र 44 धावेंची. बलाढ्य धावसंख्या आहेत, मात्र पाठलाग देखील मोठा करावा लागेल. अशा प्रकारे जर चेंडू हाताळले तर धावसंख्या तिथे थोडीशी रोखताना पाहायला मिळू शकतात. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये अजूनही विचार केला तर 44 धावेंची गरज असणार आहेत. 10 चेंडू तर काही शेष आहेत मैदानाच्या आतमध्ये, 44 धावेंची गरज असणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं धावचीची संधी होती, तिथून मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली. फलंदाज मात्र बाद झाल्यात. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 44 धावींची गरज असणार आहे. डीजे
फिलिंग माझे मनान हाय सांगू कसो मी तुला का पाय माझ्या नजरेनी जाणून घे या प्रेमाला तू माझे दिलान सजशील काय करशील काय माझ सर नेमका लावशील काय तुझ्या नावाला नऊ चेंडू तके शेष आहेत 44 धावांची गरज आहे आक्रमण करावं लागेल मोठे फटके खेळावे लागतील नाही जर खेळले तर इथून चांगली गोलंदाजी आंबवणे संघाच्या माध्यमातून पुण्याचा बिगिट करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाच्या बाहेरून चेंडूला मात्र उचललाय चेंडू सीमारेषा पार ताकद प्लस न जाकत चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे मिळतात रन 6-6 8 चेंडूचा के शेष आहेत 38 धावांची अजूनही गरज आहे या स्पर्धेतील आतापर्यंत 37 षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समॅन आकाश वागरेच्या बॅटमधून आकाश वागरे पुन्हा एकदा फायर फायर नाही रेग्युलरली फायर व्हावं लागेल आकाशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आला आहे मॅच ऑन आहेत 7 बॉल मध्ये 32 गरज आहेत या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का थँक्यू म्हणून आतिश दिमागे बत्ती कॉप झाला ना आता डोक्याचा वापर करायचा होता जर तुमच्या बॅटमधून नाही मोठे फटके येत होते तर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन करायचो कारण की क्रिकेटचा बेसच आहे जेव्हा तुमच्या बॅटमधून नाही मोठे फटके येत ना त्यावेळी सिंगल घ्यायचे असते दुसऱ्या एंडला जाऊन थांबायचं असतं मात्र नाही मोठे फटक्या खेळण्यासाठी आतिश गेले आणि त्या पद्धतीनं मात्र त्यांना जास्तीत जास्त चेंडू डॉट मात्र फेकत असताना आपण विनायक कावनकरला पाहिलं होतं आता समीकरण बदललंय 7-32 निर्णय चेंडू आक्रमण शॉर्ट बॉल पूल नाही थांबणार षटकार सीमारेषा पार बॅक टू बॅक सिक्सरची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळत आहेत 6-26 गरज आहेत आता इथून आकाशला स्ट्राईक मिळेल का की बॅट्समॅन पुन्हा एकदा प्रतीक वा आक्रमण करतील मैदानाच्या मध्ये याच्यावरती आपण चर्चा करूयात थँक्यू मंडळाच्या खजिनदार आदरणीय सन्माननीय सुरेंद्र दलवी साहेबांचं आगमन झालंय वेलकम स्वागत असेल दुपारच्या जेवणानंतर भोजनानंतर ते परतल्यात 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 26 धावा मॅच ऑन आहे सामना ऑन आहे म्हणून मी म्हटलं ना 82 धावांचा पाटला या मैदानावरती मोठा नाही म्हणजे या मैदानावरती 6 चेंडू मध्ये 4, 6 चेंडू मध्ये 5 देखील एका वेळी नाही झालेले आहेत एका वेळी या मैदानावरती 6 चेंडू मध्ये 32 झालेले आहेत आणि पाहिले देखील म्हणजे समालोचन करताना मी या मैदानावरती पाहिले तर 6 चेंडू मध्ये 32, 6 चेंडू मध्ये 34 इथून 6 चेंडू मध्ये 26 आहेत आणि मागच्याच मला तर वाटतं की संडेला एक मॅच झाली होती आंबवणेची आंबवणेचा संघ या मैदानावरती खेळला होता त्या स्पर्धेमध्ये त्या धावा तिथून मात्र मैदानावरती आपण अशा एका मॅचेसमध्ये पाहिल्या होत्या तर इथून आंबवणेच्या संघाला रोखायच्या आहेत दुसऱ्या बाजूला माप्रेलला बनवायच्या आहेत 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 26 जावा पहिला बॉल फुलर लेनचा बॉल समोर खेळला ड्राईव्ह केला फटका छान बॅट मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार पहिल्याच बॉल वरती चौकार थँक्यू म्हणजे डीजे सुमित देखील ते सांगतायत अर्ध्या राती नाही आता या मैदानावरती सामना नाही सोडून जायचं सामना सोडून दिला तर बरंच काही होणार आहेत इथून माप्रेलचा संघ तेच करायचा आहे क्रिकेटचा खेळ म्हणून मी म्हटलं ना क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ नाही जात जास्त टाईम नाही जात सामना बदललाय मॅच बदललायत समीकरण देखील बदललायत येणारे बॉल आहेत 5 आणि 5 मध्ये बरोबर 22 गरज आहे म्हणजे एनडी स्पोर्ट्स लाईव्हच्या स्क्रीनवरती देखील तीच दृश्य आहेत 5 चेंडू मध्ये 22 गरज आहे प्रतीक इथून मात्र आक्रमण करतोय पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं चेंडू बॅट वरती नाही स्पर्श झाला आता 4-21 म्हणजे परीक्षा असते ना ते परीक्षापेक्षा एक मोठी परीक्षा असते ते अग्निपरीक्षा आहे इथे गोलंदाज सुदीपची अग्निपरीक्षा आहे आणि अग्निपरीक्षेमध्ये पास होईल का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला आकाश वागरे आहेत आकाश वागरेच्या बॅट मधून 5 चेंडू मध्ये 25 धावा आल्यात मागच्या षटकामध्ये 3 सिक्सर ज्या खेळाडून ठोकल्यात तो आकाश वागरे सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत आणि बरोबर स्कोरिंगच्या माध्यमातून जर आतिश पाटील आम्हाला तेच सांगतायत
चार षटकार आकाश वागरेच्या बॅटमधून आतापर्यंत आले आहेत. एक सिंगल, पाच मध्ये 25. आकाश, आकाश वागरे फायर. या मैदानावरती बॉल वरती यायचंय, नाही थांबायचं. बॉल वन बाउंस आहे, क्लिअर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार चौकार. थँक यू. दिल में तुफान है. आणि डीजे देखील तेच सांगतात, आज नाही उद्या नाही आताच करायचंय. म्हणजे आज देखील नाही तर उद्या, उद्या देखील नाही, रविवारी यायचं असेल ना तर आजच करायचं, आताच करायचंय. आता नाही केलं तर समीकरण सर्व काही थांबणार आहेत. चार धावाला धावसंख्या धावफलकावरती जवळपास 65 घरामध्ये गेल्यात. समीकरण स्क्रीनवरती पाहणं गरजेचं आहे. एनडी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच या समीकरणाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. मागील आपण पाहिलं होतं एक चांगलं समीकरण पाहिलं मिळालं होतं, चौकार आला होता मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जवळपास 65 पाहायला मिळतात. इथून येणारे तीन बॉलचा खेळ आहेत आणि समीकरण आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवूयात. तीन चेंडू आणि तीन चेंडूमध्ये 17 धावींची गरज आहे. माप्रल संघ ऑन आहेत, मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे. टीव्ही देखील ऑन ठेवा, युट्यूबला मोबाईल देखील ऑन ठेवा. 3-17 फुलटस नाही सोडणार, बॉलला कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा आकाश वागरेच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक यू. म्हणजे डीजे सुमेधा ते देखील, म्हणजे ते एक सॉंग आहे ना, रंग चढाय धुंद चढे का, बँड बजा आहे, बाजा बजने वाला आहे. किसी का बजने वाला नाही मालूम, लेकिन बजने वाला आहे. मापरेल का बजने वाला आहे, नाही तो आंबवणे का बजने वाला आहे, लेकिन किसी का तो बजने वाला आहे. एक गोष्ट आहे मैदानाच्या आतमध्ये, एक तर एक गोष्ट होणार आहे, 82 धाव्यांचा पाठलाग तरी होईल किंवा एक चांगली मॅच देखील मैदानाच्या मध्ये होऊ शकेल. म्हणजे दोन गोष्टी होणार आहेत, एक तर 82 धाव्यांचा पाठलाग झाला तर हायस्ट स्कोरचा पाठलाग या मैदानावरती होऊ शकतोय. त्याच 82 धाव्यांच्या पाठलागाच्या दिशेने आहेत. दोन चेंडूमध्ये 11 गरज आहे. सुदीपनं आतापर्यंत जवळपास 15 खर्च केल्यात. 2-11 गरज आहे. स्ट्राईक एनवरती आकाश वागरे 7-35 बनवल्यात. आकाशची सुंदर इनिंग पाहायला मिळाल्यात. आकाशला लेट्स प्लेची भूमिका बजावायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर उचललाय आकाश, 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 आकाशच्या बॅट मधून आकाश गगन भेदी, गगन चुंबी, सिक्सर सहारण. थँक यू. जश्न चढा आहे, धुंद चढा आहे, बँड बाजा बजने वाला, म्हणून मी म्हटलं ना या मैदानात असं आहे. या मैदानानेच असं भरपूर क्रिकेट दाखवलंय आणि म्हणून म्हटलं ना, या मैदानावरती 6 बॉलमध्ये 3 धावा नाही झालेल्या आहेत. एक असं सत्र होतं, दुसरं सत्र असं होतं, या मैदानावरती 32-34 धावा देखील एका ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं ना, परीक्षा नाही अग्निपरीक्षा आहे. म्हणजे 10वीचे आता संपले, आता संपले, त्याने एन्जॉयमेंट केलंय. आता इथे खेळाडूंची परीक्षा आहेत. 1-5 गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा हो आवाज होण्यासाठी काही हरकत नाही. सुंदर सामना माप्रल. खोलवर, खोलवर गॅप मध्ये चेंडू, धाव्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आणि पण आकाश, आकाशसाठी टाळ्यांचा आवाज, आकाशसाठी, आकाश वागरेसाठी टाळ्यांचा आवाज. काय इनिंग, अगदी वाघाप्रमाणे सुंदर, सुंदर इनिंग. मा जरी आंबवणे संघ जिंकला तरी आकाशचं मी कौतुक करेन. आकाशची इनिंग होती ना, ती इनिंग संपूर्ण मॅचची कहाणी बदलवून टाकणारी होती. आकाश वेल डन, सुंदर खेळ आपल्या माध्यमातून राहिलात. जरी आपण पराभवाच्या छायामध्ये गेलात तरी देखील आपण प्रत्येकाची मन आज या मॅचमध्ये जिंकल्यात, त्याबद्दल अभिनंदन सर आहेत. शेनाले आणि लोकरवन सर, घाई करा, घाई करा. एक संघ बाहेर आल्यानंतर दुसरा. आता विनायक कावनकरचं टेन्शन वाढलं होतं, डबल टेन्शन होतं. नाही बोलायला तर माईप येणार, माईप हातामध्ये भेटणार प्रत्येकाच्या येणार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो खेळाडू आहे निवृत्ती राहटवल. सुंदर बॅटिंग, 48 धाव्यांची इनिंग साकारली. त्याच्या विरुद्ध आकाश वागरेने देखील 43 धावा साकारल्या होत्या फक्त 9 चेंडूमध्ये. आतिश धाडसे 10-28 28, प्रतीक ठोंबरे 2 चेंडू 5, उमेश धाडसे 3 चेंडूमध्ये 2, हे आपल्याला समीकरण पाहायला मिळालं होतं. ही सध्या आपण स्क्रीनवरती मॅच समरी पाहिलीत. अगदी एन्जॉयमेंट प्रत्येकाने केला, पंचाने देखील मैदानाच्या मध्ये एन्जॉय केला असा सामना झाला आणि सुंदर सामना पाहायला मिळाला होता. तर मैदानाच्या दिशेने आपण जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो पुन्हा दिला जातो. इथून मात्र चांगला खेळ
आपल्याला पाहायला मिळाला. दोन मिनिटं थांबायचं आहे, थांबायचं आहे, चर्चा आपण दोन मिनिटं करणारच आहोत. राहटवल राहटवल थांबायचं आपण. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळते कसं वाटतंय? फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे, चांगलंच वाटतं. अगदी थोडस म्हणजे हृदयाची स्पंदन वाढली होती का, कारण की हाय वोल्टेज मॅच झाला होता. तुम्ही 82 धावा लगावल्या होत्या आणि 82 धावा तिथून समोरचा संघ म्हणजे माप्रल संघ उमेश धाडसे सारखे एका महत्वाची विकेट जाऊन देखील त्या धावसंख्येच्या जवळपास संघ पोहोचला होता. तर काय मनामध्ये धगधग धगधग करत होत? मनामध्ये ते धगधग करतच होतं, कारण ह्या वर्षी त्यांचा त्यांनी भरपूर सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे मनात तर धगधग होतच. युवा चषकाचे तुम्हाला साथ मिळतं असं वाटतं का, कारण की गेल्या वर्षी तुम्ही फायनल मारली होती, तर पुन्हा एकदा या युवा चषकामध्ये ते लक फॅक्टर तुमच्या साथीने काम करत? नक्कीच आहेत. विनायक कवनकर आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा नक्कीच करूयात. विनायक जे आहेत चर्चा आपण त्यांच्याशी देखील करणार आहोत. सामना जिंकलात, सुरुवातीला अभिनंदन आहे. हाय वोल्टेज मॅच झाला, प्रेक्षकांना एक चांगला ड्रामा, एक चांगली मॅच पाहायला मिळाली, त्याबद्दल काय सांगशील? येतोय ना. सर्वप्रथम सांगेन मी, जेव्हा ड्रॉ उडाला तेव्हा एस जी आर समोर जेव्हा केसीसीची टीम आली, काही मेंबर्स मला हसले होते. माझा संघ ह्या वर्षात एकही पहिला राऊंड किंवा एकही ट्रॉफी जिंकला नाही. मी बोललो होतो पहिला राऊंड काही करून युवा चषकाला जिंकून दाखवणार, आणि जिंकून दाखवला, रिझल्ट समोर आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे 82 धावांचा पाठलाग होता, म्हणजे हृदयाचे स्पंदन तुमची देखील वाढली होती, म्हणजे मनामध्ये धकधक धकधक करतच होती. उमेश धाडसेची विकेट मिळाल्यानंतर जी बॅटिंग, म्हणजे आपण पहिलीच मैदानाच्या आतमध्ये अगदी हाय वोल्टेज मॅचच्या दिशेने गेला होता तो सामना, तर त्याबद्दल समोरच्या संघासाठी काय सांगशील, कशा प्रकारे वर्णन त्यांचं देखील करशील? माप्रल संघ आम्ही डेली सोबत प्रॅक्टिस करणारा संघ आहे. ऑस्ट्रेलिया संघ समजतो मी त्यांना, माझा आवडता तालुक्यातला संघ, सर्वात संघ आहे. त्याच्याकडे 9 बॅट्समन आले तरी 9वा बॅट्समन येऊन पण 1 बॉल 7 मॅच काढू शकतो, एवढी तगडी टीम आहे. आम्ही पण मेहनत केली, मेहनतीनुसार नशिबाची साथ भेटली, जिंकलो. आता युवा चषकामध्ये मी म्हटल्याप्रमाणे एक जो प्रश्न त्यांना देखील म्हटलं होतं की लक फॅक्टर आहे, तो लक फॅक्टर तुम्हाला साथ देते का, कारण की मागच्या वर्षी तुम्ही एक स्पर्धा युवा चषक टायटलिस्ट आहेत म्हणजे प्राईज मिळाले आहेत, तर तिथून पुन्हा एकदा या सेकंड टायटलिस्टमध्ये तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच नक्कीच, कोण हारण्यासाठी येतोय? आम्हाला जर ग्राउंड बघून अजून समालोचक बघून सगळाच आनंदच आनंद आहे. ट्रॉफ्या बघून एवढं आयोजन छान केलं युवा कमिटीने, जिंकणार, मेहनत करणार, जिंकणार नक्कीच. खूप सारं शुभेच्छा असतील विनायकजी कवनकर यांना आपण पाहिलं.